नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आपल्या आयुष्यातल्या लहानपणच्या आठवणी आपल्या आनंदाचा खूप मोठा भाग असतात। जसं काही लोकांना आईवडिलांबरोबरच्या आठवणी, नातेवाईकांबरोबरच्या आठवणी, शिक्षकांच्या, शाळेच्या, कॉलेजच्या आठवणी असतात, त्याचबरोबर काही विशिष्ट खाद्यपदार्थांच्या आठवणीसुद्धा आपल्या आनंदाचा भाग असतात। तशी माझी लहानपणची एक आठवण म्हणजे बिरड्यांची उसळ मी खाल्लेली मला आठवते। पहिल्यांदा ती सुद्धा माझ्या आजीच्या हातची। माझी आजी एक कोकणातून आलेली मुलगी होती आणि आंजर्ल्याची राहणारी। तिथल्या पद्धतीने ती सगळे पदार्थ बनवायची, तर तिची एक स्टाईल होती पदार्थ बनवायची आणि स्पेशली बिरड्यांची उसळ ती फारच सुंदर बनवायची। मी लहानपणी जेव्हा पहिल्यांदा तिच्या हातची बिरड्यांची उसळ खाल्ली तेव्हा मला ती आवडली नव्हती। मी लहान होते कारण मी आजीला म्हटलं, एक स्ट्रॉंग फ्लेवर मला त्याच्यामध्ये असा लागला आणि मी आजीला म्हटलं, अगं आजी ही काहीतरी कडवट लागते मला। तर आजी म्हणाली, हो म्हणूनच त्याला कडवेवाल म्हणतात ना, म्हणून त्यात आम्ही गूळ घालतो ना, असं म्हणाली। पण तेव्हा मला त्याचा अर्थ कळला नाही, पण नंतर ती मला खूप आवडत गेली उसळ। आणि आता असं झालं आहे की आमच्या घरात आठवड्यातून दोनदा तरी वालाचं बिरडं बनतंच, ज्याला आपण वालाचं बिरडं, डाळिंब्यांची उसळ किंवा बिरड्यांची उसळ असं आपण म्हणतो। आज तो पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे, तोही माझ्या आजीच्या पद्धतीने बनवलेला। चला आपण त्याचं साहित्य बघूया। बिरड्यांची उसळ बनवण्यासाठी मुख्य पदार्थ आहे त्या म्हणजे या बिरड्या, ज्याला आपण डाळिंब्या किंवा कडवेवाल असंही म्हणतो। याला भिजत घालावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी छान कापडात बांधून ठेवायचं। मग त्याला असे मोड येतात छान, आणि मग त्याची सालं काढून टाकायची, म्हणजे अशा बिरड्या तयार होतात। या मी घेतलेल्या साधारण ही एक वाटी आहे। त्याच्यानंतर हे तेल आहे फोडणीसाठी, हिंग लागणार आहे आपल्याला, मीठ लागणार आहे, मिसळणीचा डबा लागणार आहे फोडणीसाठी। त्याच्यानंतर ही गूळ पावडर आहे, ही मी 2 चमचे पूर्ण घेतले। त्याच्यानंतर डाळिंब्यांच्या उसळीमध्ये किंवा बिरड्यांच्या उसळीमध्ये खोबरं हे मस्ट आहे। तुम्ही या बाकीच्यातलं काहीही कमी जास्त केलं तरी चालतं, पण खोबऱ्याशिवाय त्याला चव येत नाही। खोबरं आपल्याला लागणार आहे ते मी 2 चमचे घेतले आहे, साधारण पाव वाटी। लिंबाचा रस अगदी थोडा घेणार आहे। याच्यामध्ये उकडलेला बटाटा मी एक मध्यम आकाराचा घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे आमसूल आहेत, ही 2 घेतली आहे। कढीपत्ता लागणार आहे थोडासा, कढीलिंब तो घेतला आहे। गार्निशिंगकरता कोथिंबीर आहे। हे मिरच्यांचे बारीक केलेले तुकडे आहेत, ती एकच मिरची आहे, मोठी आहे ती घेतली आहे। त्याच्यानंतर ही जिरे पावडर आहे। तर हे असे सगळं जे साहित्य आहे, या साहित्यासकट आता आपण गॅसकडे जाऊया आणि आपण बिरड्यांची उसळ करायला सुरुवात करूया। चला आपण आता बिरड्यांची उसळ करायला घेऊया। मी आधी गॅस लावते, मीडियम आकाराचं एक स्टीलचं चिकडही घेतली आहे मी। आता आपण हे जे तेल आहे ह्याच्यात टाकूया, साधारण 1.5 टेबलस्पून तेल आहे। तापेल आता, तापलं की फोडणी करूया। मोहरी घातली, थोडं जिरं घालते, आता ही मिरची घालते, ही 2 आमसुलं घालते। आता आंबट सर चव जेवढी पाहिजे, आवश्यक आहे तेवढीच या आमसुलांमुळे येईल। आता हा थोडा कढीपत्ता आहे हा घालते। थोडी हळद, थोडं तिखट, माझ्याकडलं तिखट हे चवीला तिखट नाही, ते रंगाला जास्ती लाल आहे। आपण मिरची 1 घातली आहे त्याच्यामुळे मी तिखट थोडंच घातलं आहे। त्याच्यामध्ये आपण उकडलेले जे बटाटे घेतले होते ते मी घालते, त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत मी सालं काढून।
हे थोडा वेळ फ्राय करायचे. नुसती सुद्धा तुम्ही उसळ करू शकता, पण बटाटे याच्यात चांगले लागतात, त्याच्यामुळे मी एखादा तरी बटाटा घालतेच. आणि काही जण ही अगदी सुकी करतात, म्हणजे कोरडी डाळिंब्यांची उसळ करतात, पण मी याला थोडासा रस्सा ठेवते. आमच्याकडे रस्सा असलेलीच आवडते. आता हे झाल्यानंतर आपण ह्या डाळिंबा याच्यामध्ये घालूया. छान परतून घ्यायचा. थोडासा गॅस वाढवलाय मी, जो बारीक होता तो मध्यम केलाय. थोडा परतायचा आणि नुसतीच याला एक वाफ काढून घ्यायची. पुन्हा गॅस कमी केला. आता याला वाफ येऊ देते चांगली. साधारण एक 2 मिनिटाची एक वाफ, अशा एखाद वाफ काढून घेतल्यानंतर आपण बाकीची प्रोसिजर करूया. आता 1-2 मिनिटाची वाफ आली, याला काढून बघूया. छान त्याचा एक सुंदर खमंग असा सुवास येतो आहे. थोडा फ्राय झालेल्या आहेत या. आता याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं. हे साधारण 1/2 वाटी आहे ते मी घालते. गूळ पावडर आहे 2 चमचे, ती घालते. जिरे पूड ती छोट्या चमच्यानी, साधारण 1 चमचाभर आहे. त्याच्यानंतर गोडा मसाला घालायचा आहे आपल्याला. आपला जो तिखट मिठाच्या पाळ्यामध्ये असतो तो गोडा मसाला मी 1 चमचा घातलाय पुरण, आणि थोडा वरती घालते. हे छान ढवळून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय, ते मी घालते. अंदाजाने ज्याला जसं पाहिजे तसं तो घालू शकतो. कुठल्याही शिजणाऱ्या पदार्थामध्ये जर पाणी घालायचं असेल रस्सा येण्यासाठी, तर ते गरमच वापरायला लागतं. त्याच्यामुळे मूळ पदार्थाची चव बिघडत नाही. ते मी आता गरम पाणी घातलेलं आहे. थोडी कोथिंबीर आत घालते. आता मीठ आपण घालू शकतो. आता हे छान 1-2 वाफा याला काढायच्या. हे खूप पण शिजलं नाही पाहिजे, पण अगदी कमी शिजलंय असं पण झालं नाही पाहिजे. तर 1-2 वाफा आपण याच्या काढूया. गॅस मी कमीच ठेवलेला आहे. छान रंग आलाय. आता आपण बघूया. छान 2 वाफा आलेल्या आहेत दणदणीत. येस, हो शिजलेली आहे, शिजली आहे. आता ही छान तयार झालेली आपली उसळ. आता त्याला वरनं कोथिंबीर थोडी अजून घालते मी. हिंग जे आहे ते आतमध्ये पण आपण टाकू शकतो, पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी हिंग नेहमी वरनं घालते आणि उकळते, त्याच्यामुळे मी थोडं हिंग वरून घेतलं आहे आणि थोडासा लिंबाचा रस मी वरून घालणार आहे. आता आपली अशी छान ही बिरड्यांची उसळ तयार झालेली आहे. त्याचा सुगंध फार सुंदर येतो. सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये छान मिक्स झाले आहेत आणि करेक्ट शिजलेली आहे. त्याचा प्रत्येक जो दाणा आहे तो वेगवेगळा दिसतो आहे, त्याच्यामध्ये ही छान झालेली असावी असं मला वाटतं. आता आपण याचं टेस्टिंग करूया. याच्यात काढून घेते.
आता मी टेस्ट करून बघते कशी झाली आहे बिर्याणीची उसळ. हा अगदी आजी जशी बिर्याणीची उसळ बनवायची तशीच ही टेस्ट आलेली आहे, परफेक्ट आली आहे. आणि तेव्हा मी काय आजीकडनं शिकू शकले नाही, पण मला वाटतं परंपरागत गोष्टी आपल्या रक्तात असतात त्याच्यामुळे त्या आपल्यामध्ये आपोआपच येतात हे प्रूव्ह झालं. आणि ही मी आईकडून शिकले, पण ती आजीनीच आईला शिकवली असल्यामुळे ती माझ्याकडे आपोआप आली. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.